प्रक्षेपण पाहतोय। शिवाजी वाशीतील शिवाजी चौकाची ही दृश्य आहे। मनोज जरांगे दुपारी 2 वाजता त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत। याच ठिकाणी मनोज जरांगे त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत। तासभर थांबण्याचं मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना आवाहन केलेलं आहे। उपस्थितांना आवाज ऐकू येत नसल्याने हा निर्णय घेण्यात आलाय। वाशीतील शिवाजी चौकात मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। शिवाजी चौकात जरांगे याबद्दल अधिक अपडेट्स देण्यासाठी आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, सध्या काय तिथे परिस्थिती आहे? खूप मोठ्या संख्येने मराठा बांधव तिथे आपल्याला उपस्थित दिसत आहेत आणि अगदी काही क्षणात मनोज जरांगे त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहे। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात शिवाजी चौकामध्ये संपूर्ण मराठा जनसमुदाय या ठिकाणी एकत्रित झालेला आहे। सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांना भेटलेलं आहे आणि त्यांनी काही जीआर त्यांना मनोज जरांगे यांना दिलेली आहे। ते जीआर वाचन झाल्याच्या नंतर 2 वाजता मनोज जरांगे या ठिकाणी त्या जीआरच्या माध्यमातून आपल्या आंदोलनाबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहे। मात्र आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी पेढे वाटपाला सुरुवात झालेली आहे। अनेक भागामध्ये या आंदोलकामध्ये अनेक टेम्पोमधून या ठिकाणी पेढे आणले जात आहे आणि ते पेढे वाटपाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात हा संपूर्ण महाराष्ट्रातून जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील हे घोषणा करणार होते, मात्र आवाजाचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी 2 वाजता घोषणा करणार असल्याचं म्हटलं आहे। मात्र या ठिकाणी आता मराठा समाजाच्या वतीने पेढे वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। अगदी लक्ष्मण, शिष्टमंडळासोबत जरांगेंची चर्चा ही सकारात्मक झाल्याचं बोललं जात आहे आणि दुसरीकडे दीपक केसरकर यांनी असं विधान केलंय की जरांगेंच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्यात, त्यामुळे आता शिष्टमंडळाला जरांगेंची समजूत काढण्यात यश आलंय असं म्हणायचं का? आपण बघू शकतो की कालपासून दीपक केसरकर गुलाल लोणाळ्यापासूनच गुलाल उधळण्याची भाषा करत होते, मात्र लोणाळ्यापासून तर नवी मुंबईपर्यंत येण्यापर्यंत जरांगे पाटील यशस्वी झाले होते। त्यानंतर आज शिष्टमंडळ भेटलेलं आहे। काही प्रमाणात आज शंका काही प्रमाणात अशा उपस्थित केलं जात आहे की मनोज जरांगे यांनी जो सगळी सोयरेचा जी आठ होती ती सरकारकडून त्या आठीबाबत थोडीशी मराठा समाजाला या ठिकाणी त्या सके सोरे या प्रश्नावर अनेक जण म्हणत आहेत की ती मागणी मान्य झाल्याचं असं बोललं जात आहे। मात्र मनोज जरांगे पाटील 2 वाजता जी घोषणा करणार आहे त्यावरूनच आता हे स्पष्ट होणार आहे। अगदी लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडनं इथले अपडेट्स घेत राहू। त्यामुळे आता मनोज जरांगे हे थोड्याच वेळा जाहीर सभा घेणार आहे आणि या सभेच्या माध्यमातून ते घोषणा करणार आहे। जरांगे नेमकं काय बोलणार याकडे आता राज्यासह देशाचं लक्ष लागलेलं आहे। जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत, त्यांना विजय मुंबईमध्ये साजरा करायचा असेल असं वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केलंय।